स्पेशल डिशमध्ये आज आपण एक खूपच झटपट असा होणारा पदार्थ पाहणार आहोत, जो की तुम्ही तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता, त्याचबरोबर अख्खं जेवण म्हटलं तरी तुमचं याच्यावरती होऊ शकतं. आजची आपली रेसिपी आहे लिंबू मिरची. चला तर मग ही कशी करायची ते पाहूयात. तर इथं आपण ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्यात, अंदाजे थोड्याशा मध्यम आकाराच्या कट करायच्यात अशा पद्धतीनं. तर सगळ्या मिरच्या ज्या आहेत त्या मी कट करून घेते. याची देठं काढलेली नाही आहेत, हवं असल्यास तुम्ही देठं काढू शकता, पण देठासहित छान लागते चवीला. मिरच्या चिरून झाल्यानंतर आपण लिंबू घेतलेले आणि या लिंबाचे आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि याच्या आतल्या ज्या बिया आहेत लिंबाच्या आतल्या त्या आपण काढून घेणार आहेत, म्हणजे वापरणार नाही. जर या लिंबाच्या बिया आपण या भाजीत वापरल्या तर आपली जी भाजी आहे ती कडवट लागेल, कारण की या बिया कडवट असतात, त्याच्यामुळे या बिया काढून घ्यायच्यात. एक मोठी वाटी भरेल एवढ्या ह्या हिरव्या मिरच्या आहेत कट केल्यानंतर, आणि त्याच्यासाठी एक मोठं लिंबू मी वापरलेले आणि त्याचे अशा पद्धतीनं छोटे छोटे आपण काप करून घेतलेलेत. इथं मी पॅन गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि सगळ्यात अगोदर आपण धणे आणि जिरं भाजून घेणार आहोत. आपण दोन मोठे चमचे भरून धणे घेतलेले आहेत आणि हे धणे जे आहेत ते छान मस्त खमंग याचा सुगंध येतो भाजल्यानंतर, तर तोपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत सुगंध येईपर्यंत. एक हा दोन मिनटात आपले जे धणे आहेत ते छान खमंग असे भाजले जातात, हे आपण काढून घेऊयात. खलबत्त्यात काढून घेते कारण की मला याची ओबडधोबड अशी पूड करून घ्यायची आहे. एक चमचा जिरं हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तवा आपला गरमच होता तर त्याच्यामुळे आपले जिरे जे आहेत ते पटकन भाजले गेलेले आहेत. काढून घेते धणे आणि जिरे आपण ओबडधोबड असे ठेचून घेणार आहोत. याची तुम्ही पूड वापरली रेडीमेड जी बाजारात भेटते ती वापरली तरीही चालेल, पण फ्रेश आपण जे म्हणतो तो फ्रेशनेस याच्यामुळे येतो. हे मी आत्ता खलबत्त्यात करून घेतीये, तुम्ही हवं असेल तर मिक्सरमधनं पण याची ओबडधोबड पूड करून घेऊ शकता. तर धणे आणि जिरं याची ओबडधोबड अशा पद्धतीची पूड तयार झालेली. पूड केल्यानंतर आपल्याला लसूण पाहिजे, जो की मी ठेचून घेणार आहे ज्याच्यामुळे छान असा फ्लेवर येतो. आणि ज्यावेळेस आपण लसूण अशा पद्धतीनं खलबत्त्यात वगैरे ठेचतो थोडंसं मीठ टाकायचं, त्याच्यामुळे लसूण जो आहे तो कमी प्रमाणात बाहेर उडतो खलबत्त्याच्या. तर इथं मी साधारण चार लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत मध्यम आकाराच्या. गवरान लसूण वापरलेला आहे त्याच्यामुळे याच्या ज्या पाकळ्या असतात त्या छोट्या छोट्या राहतात. तर ओबडधोबड आपण ठेचून घेऊयात. लसूण ठेचून झालेला आहे. आता मी पॅन ठेवून घेते. पॅनमध्ये मी तेल टाकून घेते आणि या लिंबू मिरचीसाठी तेल जे आहे ते आपल्याला थोडंसं जास्तच लागेल, तर साधारण दोन चमचे भरून याच्यात तेल टाकून घेते, कारण की आपण ही जी मिरची आहे ती पूर्णपणे तेलामध्येच वाफवून घेणार आहोत आणि तेलामुळे मिरचीचा तिखटपणासुद्धा कमी होतो, त्याच्यामुळे थोडंसं जास्त वापरायचं रेग्युलरपेक्षा. तेल गरम व्हायला लागलेलं आहे तर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर एक चमचा जिरं, कढीपत्ता, थोडंसं हिंग टाकायचं आहे. आणि जो आपण लसूण ठेचून घेतलेला होता तो टाकून घेऊयात. लसणामुळे खूप छान अशी चव येते, त्याच्यामुळे आवर्जून थोडासा जास्त लसूण वापरायचा आणि त्यातली त्यात जर गावरान लसूण असेल तर मग त्याची तर चव काही थोडीशी वेगळीच राहते. आपला जो लसूण आहे तो छान खमंग असा परतला गेलेला आहे. तर याच्यामध्ये आपण जी धने जिऱ्याची पूड केलेली होती ती टाकून घ्यायची आहे. फोडणीतच टाकली आहे त्याच्यामुळे त्याचा फ्लेवर जो आहे तो जास्त चांगल्या प्रतीने उठून येईल. हळद नाही टाकली तरीही चालेल, ऑप्शनल आहे, पण हळदीमुळे काय होईल छान असा कलर येईल. साधारण पाव चमचा हळद टाकून घ्यायची.
आणि या तयार झालेल्या फोडणीमध्ये आपण टाकणार आहोत मिरची. मिरची टाकल्यानंतर मीठ टाकून घेऊयात. मीठ पण पुरतं टाकायचं आहे, कारण की मिठाने पण मिरचीचा जो तिखटपणा आहे तो कमी होण्यास मदत होतो. मिरची मी मीठ टाकल्यानंतर तेलामध्ये छान अशी परतून घेतलेली आहे. एखाद दोन मिनिटभर असं हलवत राहिलेली आहे कंटिन्यू. आणि आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊयात. कोथिंबीर टाकल्यानंतर एकदा हे मी हलवून घेते आणि झाकून ठेवायचे. आता हे आपण साधारण एक 2 ते 3 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात. 4 ते 5 मिनिट झालेले आहेत. 2 ते 3 मिनिटांनंतर मी एकदा हलवलं होतं आणि परत आणखी 2 ते 3 मिनिट ठेवले. तर इथे तुम्ही बघू शकता मिरची जी आहे ती थोडीशी आकाराने कमी झालेली आहे, म्हणजे आकसलेली आहे, हलकी अशी ती शिजली गेलेली आहे. आता आपण याच्यामध्ये लिंबू टाकणार आहोत. सुरुवातीलाच आपण लिंबू टाकणार नाही. जेव्हा आपण मिरच्या टाकलेल्या होत्या त्यावेळेस लिंबू टाकलेलं नव्हतं, कारण की कसं होईल ना, लिंबू जर पूर्णपणे एकदम मऊ याच्यात शिजलं गेलं तर हलकं असं कडवट लागण्याची शक्यता आहे, किंवा ते लागतंच कडवट. त्याच्यामुळे अगोदर मिरची शिजवून घ्यायची आणि नंतर लिंबू टाकायचं. लिंबू टाकल्यानंतर सुद्धा आपण हे झाकून ठेवणारच. मिरचीचा जो तिखटपणा आहे आणि लिंबाचा जो आंबटपणा आहे याच्यामुळे खूप वेगळा असा फ्लेवर येतो लिंबू मिरचीला, खाण्यासाठी अप्रतिम अशी लागते. लिंबू टाकल्यानंतर साधारण 2-1 मिनिट झालेले आहेत आणि लिंबाचा जो रस आहे तो छान प्रकारे आपल्या जी मिरची आहे त्याच्यामध्ये एकत्रित झालेला आहे, एकजीव झालेला आहे. याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट. साधारण छोटी वाटी घेतलेली होती मी, अर्धी वाटी घेतलेली, भाजून घेतलेले शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेतलेले. मी जसं तुम्ही सुरुवातीपासून सांगत आलेली की मिरची खूप तिखट आहे, तर त्याच्यामुळे आपण लिंबू तर वापरलेलंच आहे, अर्थात लिंबू मिरचीच नाव आहे याचं. तर त्याच्यामुळे लिंबू वापरलेलं लिंबामुळे तिखटपणा कमी होतो. त्याचबरोबर तुम्ही जर व्यवस्थितपणे मीठ टाकलं, कारण की कुठल्याही भाजीमध्ये सुद्धा आपण बघतो भाजीला जर मीठ कमी पडलं तर अर्थात ती जास्त तिखट लागते. आणि त्याचबरोबर मी मीठ व्यवस्थित टाकले त्याच्यामुळे, आणि आत्ता शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे त्याच्यामुळे खूप तिखट असं काही होत नाही, चविष्ट ही रेसिपी होते. घरी नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर तुम्ही मला सांगताल की किती स्वादिष्ट किंवा किती चविष्ट झाली ती. आपली लिंबू मिरची तयार झालेली आहे आणि सगळ्यात शेवटी आणखीन एकदा कोथिंबीर.